जळगाव तालुक्यातील जामोद येथे 1,85,00,000 रुपये विकास कामांचा भूमिपूजन सोहळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे व महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ स्वातीताई वाकेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जिल्हाध्यक्षांनी बोलताना जामोद गावाला 14 आमदारसारखे विकासाभिमुख सरपंच लाभणे हे जामोद गावचे सौभाग्य असून परिसरामध्ये विकास गंगा अशीच वाहत राहण्याकरिता सर्व नागरिक दामदर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच तालुक्यातील पहिल्याच महिला बचत गट भवनाचे उद्घाटन करताना महिला बचत गटांचा विकास ही काळाची गरज असल्याचे डॉ स्वातीताई वाकेकर यांनी मत व्यक्त केले. यावेळी राम मंदिर रस्ता, हनुमान मंदिर रस्ता, डोंगरवेस रस्ता, बंगला परिसर, शिवापूर रस्ता, महिला बचत गट भवन यासह विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून लोकनियुक्त सरपंच सौ गंगूबाई दामधर तर प्रमुख उपस्थितीत प्रकाश पाटील, दत्तात्रयजी पाटील, संतोष गवई, अच्छे खा, राजीव घुटे, राजू पाटील, अविनाश उमरकर, राजू वानखडे, राजकुमार राजपूत, रमेश नाईक, राजेश चित्रे, सुनील वानखडे, वर्षिंगी, प्रवीण भोपडे, नारायण दामधर, कैलास बोडखे, मोहन जयस्वाल, आसिफ इकबाल, बाळूभाऊ बांधीरकर, श्याम पालीवाल, प्रेमकुमार जयस्वाल तथा जामोद ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य, कर्मचारी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. MCN न्यूज करिता आकाश उमाळे, जामोद.